हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर। गावातून बाहेर जाण्यास अन्य रस्ता उपलब्ध नसल्याने नदीच्या खोल पाण्यातून जीव घेणा प्रवास करण्याची वेळ जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील भराडी गावच्या ग्रामस्थांवर आली आहे। गेल्या 15 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात वरुण राजाने कृपा केल्याने नद्या नाले ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळतंय। जामनेर तालुक्यातील प्रमुख नदी असलेल्या वाघूण नदीलाही सध्या पूर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्याचा परिणाम म्हणून जामनेर तालुक्यातील भराडी आणि सवतखेड या दोन्ही गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटलाय। या दोन्ही गावात आणि परिसरातील शेती शिवारात जाण्यासाठी नागरिकांना वाघूर नदीमधूनच नेहमी जा ये करावी लागत असते, मात्र 15 दिवसांपासून नदीला पाणी कायम असल्याने या गावात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या शेत शिवारात जाण्यासाठी अन्य रस्ताच नसल्याने कमरे उड्या खोल पाण्यातून जीव धोक्यात घालून नागरिकांना नदी पार करावी लागत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। ही जीवघेणी कसरत थांबवण्यासाठी राज्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून वाघूर नदीवर पूल बांधण्यात यावा अशी मागणी या गावातील नागरिकांनी आता केली आहे। आम्हाला वावरत जाता येत नाही, आम्हाला चवी मुंगाची शेंग कधीच आमच्या घरापर्यंत पोहोचत नाही। आम्हाला 2 महिन्यापासून शेतात जायला पावती मिळाली नाही। आम्हाला या नदीला पूल पाहिजे। जामनेर तालुक्यात जर म्हटली तर ही नदी सगळ्यात मोठी आहे। या नदीच्या काही ना काही उपलब्ध झाल्या पाहिजे बा सुविधा, असं आमचं म्हणणं आहे। नदीला पावसाळ्यात कायमस्वरूपी पाणी राहत असल्याने शेती करण्यासाठी शेतात जाता येत नाही आणि गेले तरी पीक घरी आणता येत नसल्याने भराडी गावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। गावकऱ्यांचा जीवघेणा हालअपेष्टा टाळण्यासाठी वाघूर नदीवर पूल उभारण्यात यावा अशी मागणी आता या ठिकाणी ग्रामस्थांनी केली आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपतक न्यूज मराठी। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।